राष्ट्रवादी पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। दरम्यान शरद पवार यांना शह देऊन राज्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने मोठं पाऊल उचललेलं आहे। राज्यामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी अजित पवारांच्या गटातील 9 मंत्र्यांवर मोठी जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे। पक्ष वाढवण्यासाठी तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये समन्वय साधण्यासाठी मंत्र्यांना आता मोठी जबाबदारी ही अजित पवारांनी दिलेली आहे। दरम्यान कोणत्या मंत्र्यांवर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे याचा तपशील आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजित पवार यांनी स्वतःवर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी घेतली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याकडे भंडारा गोंदिया वर्धा अमरावती नागपूर या जिल्ह्यांची जबाबदारी आहे। छगन भुजबळ नाशिक मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांची जबाबदारी आहे। दिलीप वळसे पाटलांकडे अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी आहे तर धनंजय मुंडेंकडे बीड परभणी नांदेड जालना या जिल्ह्यांची जबाबदारी आहे। संजय बनसोड यांच्याकडे हिंगोली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांची जबाबदारी आहे तर आदिती तटकर यांच्याकडे रायगड रत्नागिरी ठाणे पालघर तर अनिल पाटील यांच्याकडे जळगाव धुळे नंदुरबार तर धर्मराव बाबा अत्राम यांच्याकडे गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांची जबाबदारी अजित पवार गटानं सोपवलेली आहे।